अर्धापूर येथील शुक्रवारी आठवडी बाजारात दुकान लावण्याच्या जागेच्या कारणावरून बागवान मुस्लिम व हिंदू व्यापाऱ्यांत दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वाद झालाय. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शंकर कडेकर यांच्या छातीत वजनी मापाचा मार लागल्याने त्यांना उलट्या अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास नांदेड येथील आधार दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झालाय. ही घटना शहरात समजताच हिंदू मुस्लिम गटात दगडफेक झाली. यामध्ये किशन तुकाराम गोरे हे डोक्यात दगड लागल्यामुळे जखमी झाले. महिला मुलांची धावपळ व शहरात आसवांचे पेव फुटले. हा प्रकार सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मैतांच्या नातेवाईकांनी मैताचा शव असलेली व्हॅन पोलीस ठाण्यात आणून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करणार नाही अशी भूमिका घेतलीय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा सुरू होती. या घटनेत शहरात सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण दुकाने व बाजारपेठ बंद झाली. दोन्ही गटातील लोक समोरासमोर दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्याय. एक ऍटो उलटवलाय. भाजीपाला नासधूस केलीय. या घटनेत अर्धापूर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेऊन शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी वृत्त कळताच पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी भेट दिली. या परिस्थितीवर पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. प्रतिनिधी नरेश तृप्तेवारसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, नांदेड.